पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री रामजी ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड मेडिकल असोसिएशनच्या वतीने रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी खांदा कॉलनीतील सीकेटी कॉलेजमध्ये मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार तसेच जयपूर फूट महाशिबीर होणार आहे. याबाबतची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेड भगत यांनी दिली आहे. शहरातील मार्केट यार्ड मधील श्री रामजी ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेस भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले आदी उपस्थित होते. सकाळी 9 वाजता सुरू होणाऱ्या महाशिबिराचे उद्घाटन ग्रँड मेडिकल कॉलेज व जे हॉस्पिटलचे अधिष्ठाता तसेच सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव रहाणे यांच्या हस्ते व माजी खासदार लोकनेते रामजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, महापौर डॉक्टर कविता चोतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणाऱ्या या महाशिबिरात स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी अशा 250 अधिक वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे दिली जाणार आहेत. या महाशिबिरात सर्वसाधारण रोग, बालरोग, महिलांचे आजार, त्वचा रोग, हृदयरोग, दंतरोग, मधुमेह, नाक, कान व घसा, हाडांचे रोग, आयुर्वेद अशा विविध आरोग्य तपासण्यांसह औषधे देण्यात येणार आहेत. या महाशिबिरात नेत्र तपासणी व चष्मे वाटपही करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मोफत कृत्रिम हात व पाय जयपूर फूट कॅम्प शिबिरही आयोजित करण्यात आल्याचे वायटी देशमुख यांनी सांगितले. आरोग्य महाशिबिराचे यंदाचे 11वे वर्ष असून या महाशिबिरासाठी साधू वासवानी मिशन पुणे, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट, PKC हॉस्पिटल वाशी, MGM हॉस्पिटल कळंबोली, MGM हॉस्पिटल कामोठे, भारतीय विद्यापीठ खारघर, डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल, टेरना मेडिकल कॉलेज, येरला मेडिकल ट्रस्ट खारघर, साईड फर्स्ट केअर, नायर आय हॉस्पिटल पनवेल, वासन आय केअर हॉस्पिटल, व्हीट सेंटर पनवेल आदी रुग्णालयांचे डॉक्टर्स तसेच 300 अधिक स्वयंसेवकांचे पथक यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली, लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढत चालली त्या पद्धतीनं आमच्या खेडेगावातून जवळजवळ करंबेली सारखं गाव अतिशय दुर्गम भागात आहे, बेकदा इथं भेरला असे लांबून लांबून जे आदिवासी बांधव आहेत त्यांना मग नेण्याची आणण्याची व्यवस्था भोजनाची व्यवस्था ठिकाणी आम्ही बस देतो. जास्त ठिकाणी 50-60 लोकांच्या बस देतो किंवा ज्या ठिकाणी कमी लोक असतील मग 1-2 मिनी डोर रिक्षा करून त्यांना आपण या ठिकाणी आणण्याची व्यवस्था करतो. आणि पनवेल शहर खांदा कॉलनी या ठिकाणी आपण बस फिरवतो जेणेकरून त्या रुग्णांना इथल्या सुद्धा रुग्णांना त्या ठिकाणी आपण कॉलेजमध्ये त्या ठिकाणी येता यावं. त्याच्यावर सर्व कार्यकर्त्यांची आपण नेमणूक केलेली आहे. नुसता रुग्ण आला त्याला औषधे दिली नाही, आमची जबाबदारी आहे मंडळाची आणि सर्व पदाधिकाऱ्यांची की तो रुग्ण तिथं येऊन त्याला चांगल्या पद्धतीचे औषधंसुद्धा मिळावी आणि सुखरूपपणे तो त्या घरी त्या ठिकाणी जाईल इथपर्यंत आम्ही सर्व अरेंजमेंट केलेली आहे.